संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील शिक्षक कॉलनीमध्ये 15 एप्रिल रोजी शिवलिंग प्राणप्रतिष्ठा श्री क्षेत्र साखरखेरडा येथील श्री 108 सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याआधी येथे बजरंग बलीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती, त्यानंतर आता शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. सर्व भाविकांची देवाधिदेव महादेवावर असलेली श्रद्धा पाहून शिक्षक कॉलनीतील नागरिकांनी शिवलिंग प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला. यावेळी समस्त सोनाळा ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय. या मंदिरामध्ये नियमित व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत असल्याने या ठिकाणी धार्मिक सलोखा जोपासल्या जातो. MCN न्यूज मराठी करिता कैलास खोटे, सोनाळा. आज दिनांक 15/4/2024 ला गाव सोनाळा वसाहत शिक्षक कॉलनीमध्ये आतापर्यंत बजरंगबलीचं मंदिर होतं, परंतु हरण महादेवाचं मंदिर नव्हतं. परंतु सगळ्या महिलांचे आग्रहस्तव आज या ठिकाणी हरण महादेवाचं मंदिर निमित्त कार्य पूर्ण झालेलं आहे व प्राणप्रतिष्ठा सुद्धा साखरखेड्याचे मठाधिपती श्री सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आणि या मंदिरामध्ये सर्व स्वामीतल्या लोकांनी तद्वतच सर्व गावकऱ्यांनी यथोचित मदत केली. आणि विशेष म्हणजे यातले जे जे देणगीदार आहेत ते म्हणजे विशेष म्हणजे या मंदिरासाठी कळसाचा जो खर्च होता जवळजवळ 61,000 हा डॉक्टर रिंकू इंदोरिया यांनी केलेला आहे. तद्वतच तेलाऱ्याचे डॉक्टर ताळे सॉरी ॲडव्होकेट ताळे साहेब यांनी लिंगदान केलेलं आहे व आमच्या सोहळ्याचे श्री दिलीप राऊत यांनी सुद्धा नंदी देवाचं दान करून आम्हाला उपकृत केलेलं आहे. त्यामुळे मी सर्व गावकऱ्यांचे व देगीदारांचे आभार व्यक्त करतो.